यस, गुड इवनिंग. मी सगळ्यांचं वेलकम करतो या सीईआयआयटीच्या कॉन्ट्रॅक्टर स्टॉक मध्ये. आज आपल्या बरोबर विराज मेहता आहेत, ज्यांचा एक स्ट्रगल आणि कॉन्ट्रॅक्टरची जी लाईन आहे, 10 वर्षाची जी त्यांची वाटचाल आहे, ती आपण या 1 तासामध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आजचे जे सेशन होस्ट करणार आहेत ते आहेत सुभाष पाठक सर, त्यांचंही मी वेलकम करतो. सरांचं वेलकम आणि विराज मेहता यांचंही वेलकम. थँक्यू थँक्यू. मी थोडस इन्स्टिट्यूट बद्दल इंट्रोडक्शन देतो आणि मग आपण सेशन स्टार्ट करूया. आमचा सर्वांचा आवाज तुम्हाला सगळ्यांना क्लिअर असेल तर चॅट बॉक्स मध्ये फक्त येस म्हणून मेन्शन करा. आवाज ऐकू येत आहे तुम्हाला सगळ्यांना? येस दर्शन, थँक्यू अशोक, थँक्यू. येस चालेल, मग आवाज ऐकू येत आहे. मी स्क्रीन शेअर करतो आणि आपण सेशनला सुरुवात करूया. येस, मी तुमच्या सगळ्यांचं वेलकम करतो. सिव्हिल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आपण सीई आय आय टी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग आय आय टी म्हणतो, या 2015 पासून कार्यरत असणाऱ्या संस्थेमध्ये आपली आज ट्रस्ट पण आहे. गेल्या 1 वर्षापासून आपण ज्याच्यात कन्स्ट्रक्शन सेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या नावाने आपण कार्यरत आहोत. ट्रस्ट आपण चालू केली याचा खूप मोठा उद्देश आहे, तो उद्देश मी तुमच्या समोर मांडतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला आजचा आपला सेशन जो ज्यांच्यासाठी ऑर्गनाईज केलेला आहे ते आहे ठेकेदार. हा आपला जो ठेकेदारचा इनिशिएटिव्ह आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आय आय टीचा, त्या इनिशिएटिव्ह बद्दल मी थोडस सांगतो. प्रत्येक ठेकेदार हा प्रोफेशनल व्हावा. ठेकेदारच्या लाईफ मध्ये खूप काही स्ट्रगल आहेत, खूप साऱ्या बाहेरच्या ऍक्टिव्हिटीजला तो एक्सपोज आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना हे करिअर करताना अडचणी येतात किंवा काही जण याच्यामध्ये अनएथिकल प्रॅक्टिसेस पण करतात. आपल्याला हा ठेकेदार हा शब्द हा प्रोफेशनल व्हावा असं वाटत असेल, जसं इंजिनियर आहेत, जसं डॉक्टर आहेत, जसं वकील आहेत, तसं हा ठेकेदार त्या सगळ्यांपेक्षा जास्त बिझनेस करणारा किंवा भारताच्या जीडीपीला कॉन्ट्रीब्युट करणारा हा शब्द आहे ठेकेदार. किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये, त्यातला सगळ्यात महत्वाचा दुवा हा ठेकेदार आहे. तो ठेकेदार प्रोफेशनल व्हावा म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. ज्या उपक्रमामध्ये आम्ही 1 वर्षाचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असतो, या ट्रेनिंग मधून ज्यांना नॉन टेक्निकल आहेत, जे नॉन टेक्निकल आहेत पण ज्यांना या ठेकेदारी व्यवसायामध्ये यायचं आहे, त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे. आणि त्यांना थोडं मोटिवेशन भेटावं, कॉन्ट्रॅक्टर कसा असतो, त्याचं स्ट्रगल कसं असतं, तो कसा तयार होतो हे समजावं म्हणून आम्ही हे आजचे जे कॉन्ट्रॅक्टर स्टॉक आहेत ते ऑर्गनाईज केलेले आहेत. यामध्ये आपल्या बरोबर विराज मेहता आहेत. कॉन्ट्रॅक्टर जसा बिझी, खूप बिझी असतो, तसं सिव्हिल इंजिनियर आणि सर्व कन्स्ट्रक्शन लाईन बिझी असते. सकाळपासून 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी त्याचा टाइम नसतो, 8, 9, 10 किंवा स्लॅब असेल तर जो काही कॉम्प्रेटिंग चालू असेल तो टाइम. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग आय आय टी सीआय टीने एक इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे, मॉर्निंग टेक्निकल क्लब, ज्याच्यामध्ये हा कॉन्ट्रॅक्टर सकाळी उठून त्याची लाईफ, त्याचं आयुष्य, त्याचं हेल्थ सांभाळून तो सकाळी लवकर उठावा या निमित्तानं आणि त्यांना त्या निमित्तानं काही ना काहीतरी चांगलं शिकावं, यामुळे मॉर्निंग टेक्निकल क्लब आहे, जो सकाळी 6 वाजता आणि 7 वाजता काही त्यांच्या डेव्हलपमेंटचे सेशन ऑर्गनाईज केलेले असतात, ते तो जॉईन करू शकतो. हा असा आपला इनिशिएटिव्ह आहे. याच्याबद्दलची माहिती तुम्हाला हळूहळू सेशनमध्ये होईल, यासाठी तुम्हाला युट्यूबवर माहिती भेटत राहील. आपलं एक विजन आहे आपल्या इन्स्टिट्यूटचं, सीएआयटीचं, जे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आपले जे राष्ट्रपती आणि त्याच्या व्यतिरिक्त एक चांगले व्यक्तिमत्व आणि चांगले वैज्ञानिक, एक भारताचा एक चांगला हितगुज असणारा नेता असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांचं जे वाक्य आहे की सक्षम सुदृढ भारत तयार करायचा असेल तर मुलावरती काम करायला हवे, या वाक्यानं आम्ही प्रेरित होऊन आमचं एक विजन ठरवलेलं आहे, जे विजन आहे 2030 की भारतातील पहिली, जगातील पहिली अशी कन्स्ट्रक्शन सेक्टरची युनिव्हर्सिटी तयार करावी, डेडिकेटेडली फक्त कन्स्ट्रक्शन सेक्टरची,
जी स्किल डेव्हलपमेंट मध्ये काम करेल, ज्यामध्ये दुसरा कोणताही सेक्टर नसेल, फक्त कन्स्ट्रक्शन सेक्टर असेल, त्यामध्ये एखाद्या मजुरापासून ते त्या इंजिनियर पर्यंत, त्या व्हाईस प्रेसिडेंट पर्यंत एखाद्या कंपनीच्या, त्याचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठीच टेक्निकल नॉलेज त्यामध्ये जे आपण देऊ शकतो, अशी त्याला एक युनिव्हर्सिटी तयार करायचं आपलं विजन आहे 2030 पर्यंत. हे विजन घेऊन आपण काम करत आहोत आणि यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे, कारण आपण हे नॉट प्रॉफिट असं आपण हे चालू केलेलं आहे. जी CSRDF ट्रस्ट आहे त्यामार्फत आपण हे चालू केलेलं आहे. आजच्या या सेशन जो आहे हा त्याचाच एक पार्ट आहे, समाजाला देणं, आपण जे केलेलं आहे ते जगासमोर मांडणं, बाकीच्या आपल्या येणाऱ्या पिढीला प्रेरित करणं, त्यासाठी सुभाष पाठक सर नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टर्सना डिस्कस करत आहेत, त्यांच्यावर बोलत आहेत आणि त्यांना आपल्या समोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक पार्ट म्हणून आज विराज मेहता आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण आज टॉक करणार आहोत. सुभाष पाठक सरांचं मी थोडस इंट्रोडक्शन करून देतो. त्यांचा साधारण एक 50 वर्ष प्लस एक्सपिरियन्स आहे, 34 वर्ष त्यांनी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये काम केलेलं आहे, 20 वर्ष ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट इंजिनियर म्हणून महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन मध्ये काम केलेलं आहे, 6 वर्ष ज्युनियर इंजिनियर इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे आणि 5 वर्ष बेस्ट जी मुंबईची लाईफलाईन म्हणता येईल बेस्ट जी ट्रान्सपोर्टेशन कंपनी आहे त्यामध्ये त्यांनी ऍज अ डेप्युटी इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे. असे सुभाष पाठक सर आपले मेंटर जे विराज मेहता यांचं इंटरव्ह्यू कंडक्ट करणार आहेत, मी त्यांचा वेलकम करतो आणि इथून पुढचा पार्ट मी त्यांच्याकडे हँड ओव्हर करतो. माझं इंट्रोडक्शन सगळ्यांना माहीत असेलच, नसेल माहिती तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला प्रवीण मुंडे यांचं थोडंफार जे काही काम केलेलं आहे मी कन्स्ट्रक्शन सेक्टरबद्दल ते माहिती होऊन जाईल. ओव्हर टू यू सुभाष पाठक सर. येस, धन्यवाद प्रवीण सर. तर म्हणजे तुम्ही हे सर्व लोक तरुण लोक आहात काय, या तरुण लोकांना आज जी काही धडाडी आहे ती धडाडी कायम त्यांच्यात राहावी आणि त्यांनी सुद्धा सेकंड इनिंग मध्ये सर्वांना मार्गदर्शन करावं ह्या उद्देशाने मी आज तुमच्याशी संपर्कात आहे. विराज सर, मला अगोदर तुमचं कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये यशस्वी कॉन्ट्रॅक्टर झालात काय, आणि तुम्हाला म्हणजे आपला सेशन चालू होण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला भरघोस यश मिळो ही प्रभुचरणी प्रार्थना. ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आता आपण, कारण का आमचे जे काही विद्यार्थी आहेत हे तुमच्याशी हितगुज करायला काय फार उत्सुक आहात, तर त्या दृष्टिकोनातून एक प्रायमरी इन्फॉर्मेशन जी आहे, आपण मूलभूत माहिती जी आहे तुमच्याविषयी, तुम्ही लहानाचे मोठे झालात काय, मोठे झाल्यानंतर तुम्ही हा जो काही व्यवसाय ऍक्सेप्ट केलेला आहे म्हणजे विलिंगली तुम्ही स्वीकारलेला आहे, तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात तुमच्याविषयी जाणून घेऊया. मी काही तुम्हाला दोन चार म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न देतो काय ते प्रश्न तुम्ही त्याची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत, परंतु ह्या सर्वांना माहिती व्हावं काय, या दृष्टिकोनातून हा आपला कॉन्व्हर्सेशन चालू राहील. ओके सर. ओके, तर आपल्या आपण अगदी छोट्या गावातून आलेला आहात की जे धार्मिक स्थळ आहे पाली म्हणून काय, तर त्या गावाचा आपल्या अगोदर तुम्ही काय एक आम्हाला थोडक्यात माहिती करून द्या, जेणेकरून छोट्या गावातनं सुद्धा ठेकेदार होऊ शकतात ही संकल्पना मला रुजवायची आहे. सुधागड पाली हे एक तालुका प्लेस आहे, पण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आणि मागासवर्गीय तालुका आदिवासी विभाग दऱ्याघोऱ्यांचे प्रमाण आमच्याकडे भरपूर आहे. 101 वाड्या आमच्याकडे आदिवासी आहेत, एक एक वाडीमध्ये 60-70 फक्त घर असतात. त्यातली काही 50% पब्लिक ही कामानिमित्ताने कर्नाटक बँगलोर अशा सिटीमध्ये जातात, म्हातारी माणसं आलेले असतात. तर अशा ठिकाणी सरकार पण पैसे खर्च करताना, कारण की मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर काम नाही करत,
मला थोडे फार वाईट अनुभव आलेले आहेत आणि तेवढी धडाडी आपल्यात नसल्यामुळे आपण फक्त गव्हर्नमेंट सेक्टरच करतो सर. तर तेवढे आमच्याकडे निधी येत नाही सुधागडामध्ये आणि स्थानिक लेवलचे आमदार असतात ते प्रत्येक वेळी सत्तेमध्ये असतात नसतात. थोडेफार सत्तेमध्ये असले तर कामांचं प्रमाण असतं, सत्तेमध्ये नसते तर कामाचं प्रमाण कमी असतं. त्याच्यामध्ये फार कॉम्पिटिशन हा विषय इतका प्रचंड आहे की मी तर म्हणतो की नवीन मुलांना इतका त्रास होणार आहे. नुसते पैसे असून उपयोग नाहीये, डोकं असून उपयोग नाहीये, सगळ्या गोष्टींचं मिळन करून तुमच्याकडे मशिनरी काय त्याच्याशी पण काही मतलब नाही. फार तुम्हाला त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला तुमचे वडील जे काही पूर्वज आहेत तो फॅमिली बिझनेस असेल तर सोपं जाऊ शकतं, नाहीतर स्वतःच स्वतः डेव्हलप करायला लागते. तुमच्या किती जरी जवळचा मित्र असला तरी तुम्हाला ह्या कामात काय त्या कामात काय कोणीही सांगणार नाही. आणि सुरुवातीच्या कामांमध्ये जर मोठा फटका बसला तर तो माणूस आहे त्या परिस्थितीपेक्षा खालच्या परिस्थितीला जाऊ शकतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये शिरताना फार विचारमय करून आणि प्रत्येक पाऊल टाकताना सर विचारमय करून टाकायला पाहिजे. आजच गोष्ट सांगतो, एक टेंडर होतं 6 कोटी रुपयाचं सर, त्या टेंडरला मी क्वालिफाय होत नाहीये माझ्या क्रायटेरियाप्रमाणे. तर मग मी मला एक एजन्सी मिळत होती, समोरचे माझे अधिकारी आहेत तर ते सांगत होते की आम्ही गॅरंटी घेतो, काय काळजी करू नका, भरा तुम्ही. तर कालपर्यंत मी हो म्हटलो पण आज सडनली माझं मत असं म्हटलं का नाही आपण त्या व्यक्तीजवळ व्यवहारच केलेला नाहीये तर आपण त्याच्या नावावरती एवढं मोठी रिस्क का घ्या. जो माझा माणूस आहे तो पण त्याच्यामध्ये क्वालिफाय होत नाही. म्हणजे हव्यासापोटी एखादं काम आपल्याला मिळतंय आणि आपल्याला मॅनेज करून मिळतंय तर ते काम घेण्यात पण मजा नाहीये. आहे त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही उद्याचा विचार न करता आपण या धंद्यात कसं टिकू हा जो विचार करेल तोच माणूस पुढे जाईल असा माझा अनुभव आहे. कारण की मी कालपर्यंत काय होतो आजपर्यंत काय याचं मला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे भरारी मारायची असेल तर एवढी फास्ट भरारी मारण्यात अर्थ नाहीये. स्टेप वाईज चाललात तर त्याच्यामध्ये फार आणि पैसा हा सगळ्यात चांगला पैसा तुम्हाला सिव्हिल सेक्टरमध्येच आहे. तुम्हाला बाकी एवढा फास्ट पैसा तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तुम्ही व्यापारी वर्ग म्हणा काही म्हणा पण पैशाला पैसा आहे आणि डोकं पाहिजे आणि तोंडात साखर आणि डोक्यावर भरपूर हा जर कुणाचा प्रोपोगंडा असेल तोच माणूस पुढे जाईल. जर आरे रावाची भाषा असेल राजकीय माणूस या क्षेत्रात शिरतात. सर मी राजकीय बिलकुल इंटरफेरन्स करत नाही. मी कधीच कुठले राजकीय काम करत नाही. खासदार पण आमदार पण DPDC हे 25-15 ही राजकीय कामं म्हणून ही अत्यारीतीत आहेत पण त्या कामांमध्ये सर मी जात नाही. मला बोलून घेतात बाबा हे काम करते काम कर सर नाही जात सर मी. आणि मी नवीन मुलांना पण सांगेन तुम्ही नका जाऊ ह्या भानगडीत. बर त्यामध्ये फार फार मोठं चक्रीय वादळ आहे. त्याच्यामध्ये न पडल्यापेक्षा स्वच्छ आणि नीट काम केलं तर चांगले पैसे मिळतात. जेवढं तुम्ही चोरी करायला जाल तेवढे पैसे तुम्हाला वाटतात पण त्याचे वाटे जास्त असतात. स्पष्ट आणि चांगलं काम करा, रिअल वर्क करा, रिअल वर्क मधून चांगले पैसे मिळतात, त्याच्यापेक्षा छान पैसे मिळतात. आता मी सर सगळ्या गोष्टी सांगू नाही शकत पण तुम्ही मला प्रश्न विचारा कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरने विचारले माझे मी अनुभव अजून तुम्हाला काही आहेत ते सांगू शकतो. चालेल चालेल. हा तर एक साधा प्रश्न आहे, आपण कधी पास झालात आणि 2009 पास आउट झालो. 10 पर्यंत सर्व्हिस केली सर, एक 14 महिने मी सर्व्हिस केली. बिल्डिंग सेक्टरला 7 महिने केली. त्याच्यानंतर इस्पात म्हणून एक कंपनी आहे आपल्या, आता तिचं नाव JSW झाले, वडखळला. येस येस आणि माणगावला पण आहे ना? माणगाव MIDC ला नाही नाही. घाट उतरल्यानंतर त्या ठिकाणी एक कोरियन कंपनी. नाही ती सर आत्ताच आणलेत सर ते आत्ता ती MIDC लॉन्च झाले. 2-3 वर्षांमध्ये MIDC आले सर. ओके ओके. हा मी पेण तालुक्यामध्ये आहे सर, पनवेलला जवळ. तिथे मी एक 7-8 महिने तिथे केली पण माझं नोकरीकडे साहेब सर लक्ष नव्हतं फार. मी पहिले रजिस्ट्रेशन करून घेतलं PWD मध्ये आणि शक्यतो स्वतःचं रजिस्ट्रेशन असणं हे फार महत्वाचं आहे आजच्या या गुंतागुंतीच्या गोष्टीमध्ये. स्वतःचे पैसे स्वतःच्या नावावर असतील तर ते आज ना उद्या काही ना आपल्या अकाउंटला येतात. त्याच्यामुळे पहिले सगळ्यात पहिले जे डिप्लोमा होल्डर्स आहेत आणि डिग्री होल्डर्स आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायला पाहिजे. नुसतं रजिस्ट्रेशन न करून घेता आता काही स्कीम्स आता आम्हाला काय त्यावेळी परिस्थिती अशी होती 10 वर्षापूर्वी की तेव्हा इंजिनियर्स कमी होते सर. आता 1.25 लाख इंजिनियर्स प्रत्येक वर्षाला बाहेर पडतात. आता आमच्या पालीसारख्या ठिकाणी 15-20 सुशिक्षित बेरोजगार अभियंतांचे लायसन आहेत सर. त्यावेळी तालुक्यामध्ये फक्त एका दुसऱ्याचं लायसन असायचं आणि त्याच्यामुळे आम्हाला शोधत द्यायचे चला विराज मेहता कोण आहे
कोण आहे विराज मेहता, मग त्याच्या माझ्या नावावर तेव्हा सुरुवातीला कामं पडायची सर. आता ती परिस्थिती गेली, आता भरमसाठ लायसन झालेले आहेत साहेब, आणि त्या अर्धे 70-80% लायसन तर ते बाद होतात. 4-5 वर्ष त्याच्यावरती कामं पडली नाही, टॅक्स भरला गेला नाही, तर ते ऑटोमॅटिक लॅप्स होतात. तर त्यामुळे आम्हाला सुरुवातीच्या काळात आम्हाला शोध द्यायचे, तुमचं लायसन मला वापरण्यासाठी द्या. तर मी सुरुवातीला ते लोकांना थोडंफार त्यावेळी वाटप हे 25 लाखापर्यंतची कामं तेव्हा विदाऊट टेंडर साहेब होईची. बरं, हे बघा मिस्टर विराज, तर तुम्ही हा सर्व्हिस सोडून ठेकेदारी करण्याचा निर्णय जो घेतला तो का घेतला आणि कसा घेतला? तेव्हा तुमच्याकडे किती भांडवल होत? भांडवल तर माझ्याकडे सर काहीच नव्हतं. माझ्या आईचं सोनं होतं, 3.5-4 लाख रुपये मी सोन्यावरती घेतले होते आईचे. आणि सुरुवातीला मला आठवते मी 1,60,000 काम घेतलं होतं सर. बरं. आणि 1,60,000 मला 6,000 रुपये फक्त मिळाले होते. बरं. मोटरसायकल वरती मी सिमेंटची बॅग, टाईल्स असा प्रवास होता माझा सर. बदलापूरला काम घेतलं होतं, माझ्यापासून 120-130 किलोमीटर लांब आहे. महाराष्ट्र एसटी मंडळाचं काम होतं सर, एसटी डिपार्टमेंट आपलं. बरोबर. त्याचं काम होतं. आणि दुसरं काम सर माझं त्यांच्याकडेच, मी माणगावमध्ये तळा म्हणून आहे, तिथे मी 7.5 लाखाचं सर दुसरं काम घेतलं होतं. तर त्या कामात मी सर 2-3 लाखाला लॉस झालो. थोडं पोलीस मॅटर झाला, त्याच्यामध्ये केस झाली. तेव्हा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन होतं का? रजिस्ट्रेशन होतं सर. बरं. होतं माझं रजिस्ट्रेशन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर तिथून मी आईचं सोनं सोडू नाही शकलो सर. बरं. आईचं सोनं मला नाही सोडवता आलं. मग माझा डिसिजन आईचं असं म्हणणं होतं, नाही तुला काय झेपता नाही, तू आता आपला बाबा नोकरी कर, आणि आपण पांढऱ्या पैशाची माणसं आहोत, आपल्याला झेपता नाही, तू नोकरी कर. पण मी तो आईचा निर्णय मी ऍक्सेप्ट नाही केला. आईचं सोनं गेलं माझं, आईने दुसरीकडून पैसे अरेंज करून आईने आईचं सोडलं, पण मी आईला पैसे नाही देऊ शकलो. हा, सोनं सोडवण्यासाठी ते नाही करता आलं. आणि नंतर मग हळूहळू प्रवास एक काम करत गेलो, पैसे मिळत गेले. अधिकारी वर्ग जर आपल्या हाताशी असेल, राजकीय लोक असण्यापेक्षा, आणि आपण खरोखर जर काम करून क्वालिटी देऊ शकतो, तर सर फार सोपं आहे. आता मला 1 करोड रुपयाचं काम द्या, माझ्याकडे काही पैसे नसू द्या, तरी मी ते काम पूर्ण करतो साहेब. 1 रुपया नसू द्या, कारण की क्रेडिट वाढत जातं सर. बरोबर आहे. क्रेडिट आपण डेव्हलप केलं तर वाढणार आहे, आपण डेव्हलप नाही केलं तर वाढत नाही. बरं, तुम्ही एक मला सांगा की आता तुम्हाला या बांधकामामध्ये आता तुम्ही आपले इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत, म्हणजे बिल्डिंग आहे, रोड्स आहे, काय नंतर अजून काही वॉटर सप्लाय आहे, तर कुठल्या प्रकारची कामं तुम्ही, किंवा इरिगेशनची काही कामं आहेत की जी कामं तुम्ही रेकमेंड करू शकतात नवीन लोकांना? सर मी ह्या बाबतीत मी तुम्हाला स्पष्टता करून देतो. सरकारी कामांमध्ये जे पेमेंट लेट त्याच्यामध्ये पैसे आहेत. बरं. सगळ्या नवीन मुलांना मी सांगतो, ज्या कामांना पैसे नाही आहेत त्या कामांमध्ये ठेकेदाराला 2 पैसे जास्त मिळतात, हा माझा अनुभव आहे. बर. हा, आणि ज्या कामांमध्ये रोख पैसे आहेत त्या कामांमध्ये थोडासा पेमेंटचा स्केल कमी असतो सर. आणि ते ओरिजिनल वर्क, आणि मग तिथं क्वालिटी मेंटेन करून ते ओरिजिनल वर्क करायला लागते सर. व्हेरी गुड. आता हे सर कोण सांगणार नाही, तुम्ही जर इरिगेशन मध्ये काम केलेलं आहे तर हे कोण सांगणार नाहीये. तर जे जुने ठेकेदार आहेत, जाणते ठेकेदार आहेत, ते मग 15%, 16%, 18% बिलो जातात. आणि नवीन मुलांना आश्चर्य वाटतं का 1 करोड रुपयाचं काम आहे, 2 करोड रुपयाचं काम आहे, 16-16% बिलो जातात, कसं काय करतात, मी कसं काय करू शकतो असे नवीन मुलांना वाटतं. पण नवीन मुलं त्याच्यामध्ये शिरेपर्यंत आणि जाईपर्यंत सर ती वेळ निघून गेलेली असते. आणि त्या एखाद्या कामामध्ये त्यांना जर पैसे नाही काढता आले किंवा काही अडचणी निर्माण झाल्या तर ते परत धंदा नाही करू शकत. कारण की माझं इरिगेशन मध्ये 2016 सर एक बिल आहे, 50 लाख रुपयाचं बिल आहे. माझं कोर्ट मॅटर चालू आहे त्याच्यामध्ये. मी पूर्णपणे 90-95% माझी स्ट्रॉंग बाजू आहे, केस चालू आहे माझी. मला पैसे देत होते पण मी नाही घेतले सर पैसे. माझी कोर्टात केस चालू आहे आणि त्याचा निकाल लागेल. त्याच्यामुळे असा सुरुवातीला माणूस जर 5-25 लाखाला एखाद्यानी फटका खाल्ला तर ते फार हे होऊन जातं. त्याच्यामुळे शक्यतो नवीन मुलांनी आमदार फंड, खासदार फंड, DPDC 10 लाखाची आतली कामं आहेत, छोटी छोटी कामं आहेत, कामाचं स्वरूप बघावं, कसलं काम आहे, काय काम आहे, तिथे थोडस व्हिजिट द्यावी. नवीन पोरं कामं बघत नाहीत, निते म्हणून घेतात, पण गाड्या जाणार आहेत का, गाड्या चढतात का, ह्याचा अभ्यास करून त्यांनी कामं घेतली सुरुवातीला तर ते छान होईल म्हणजे त्यांच्यासाठी. बरं, ह्या कामाकरता आपल्याला काही मशिनरी जी लागते काय ती तुमची स्वतःची का तुम्ही भाड्याने घेतात? सुरुवातीला माझ्याकडे काहीच नव्हतं. आता माझ्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत, 1 डंपर आहे, 1 JCP आहे,
पाण्याचं टँकर आहे, व्हॅबरेटर आहे, सेंटरिंग आहे माझ्याकडे, जेवढे मुबलक आहेत तेवढे सगळ्या वस्तू माझ्या स्वतःच्या आता आहेत. सुरुवातीला काही नव्हतं, एक 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 वस्तू सर घेत गेलो मी. सर म्हणजे हे सर्व भांडवल प्लस तुमचा 8 ते 10 कोटी रुपयाचा सध्या टर्नओव्हर आहे? सध्या 8 ते 10 कोटी रुपये. ही सर्व मशिनरी असल्यामुळे तुम्ही अशा प्रकारची झेप घेऊ शकतात. हो आता हा मशिनरीचं बोलायचं झालं सर, तर मशिनरी पाहिजेच असं नाहीये सर. बरं, हा माझा अनुभव. आता माझ्याकडे 4 ड्रायव्हर आहेत सर. आमच्याकडे पाऊस इतका प्रचंड पडतो ना, 4,500 मिलीमीटर पाऊस पडतो. आम्ही 4 महिने आणि मी जी कामाचं स्वरूप करतो, मी बिल्डिंग पण फार करत नाही. छोटे मोठे 5-5 रिपेरिंग असेल, मला बिल्डिंग मध्ये नाही आहे इंटरेस्ट सर. मी 7 ते 8 महिने धंदा करतो, 4 महिने तसं मी ऑफिशियल काम करतो. फार स्टाफ नाही, म्हणून ऑफिशियल स्टाफ आहे. एक लेडीज आहे, एक माझी स्वतः मिसेस बसते ऑफिसमध्ये. व्हेरी गुड. तर 4 महिने आमच्या गाड्या बंद असतात सर. व्हेरी गुड. ते पगार तर आम्हाला त्यांना द्यायला लागतात. आणि तुमच्याकडे गाड्या पाहिजेत आणि मशिनरी पाहिजे ह्याची मस्त नाहीये. तुम्ही सुरुवातीला विदाऊट गाड्या विदाऊट मशिनरी तुम्ही काम करू शकता. मग आता तुमच्याकडे हा एवढा 4,500 मिलीमीटर पाऊस पडतो, तर मग कामाची टाइम लिमिट ही विथ रेनी सीझन आहे की विदाऊट रेनी सीझन असते? विथ रेनी सीझन असतात कामांची टाइम लिमिट. मग तुम्हाला उघडीप मिळेल तेव्हा तुम्ही काम करतात का? मग नाही, आता मी सडनली ब्रिजेसची वगैरे काय स्लॅबडेनची कामं असतील या डांबराची कामं असतील सर, तर आम्ही ती पाऊस पूर्ण पाऊस पडण्याच्या आधी पूर्ण करतो. आणि बाकीची कामं सर मग पाऊस झाल्यानंतर, गणपती नवरात्र झाल्यानंतरच कामं करतो आपण. त्याला या अशा अडचणीमुळे कामाला विलंब होतो का? होतो सर, मुदतवाढ घेतो आपण. मुदतवाढ? हा मुदतवाढ घेतो. डिपार्टमेंट पण समजूतदार असतं, ते देतात आपल्याला. बरं, मग आपल्याकडे अजून काही लेबर प्रॉब्लेम आहे का? लेबर प्रॉब्लेम आहे सर. नवीन मुलांना सांगतो आता काय सर माहिती आहे, आता आम्हाला आम्ही एका टायमाला 2 ते 3 साईट चालू असतात सर. किमान एक पालीमध्ये चालू आहे, आता पालीच्या बाहेर पण जाऊन कामं करतो. एक माणगावमध्ये चालू आहे, एक अजून ठिकाणी चालू आहे. तर आम्हाला लेबर घेऊन सर आम्हाला परवडत नाही. आम्ही क्युबिक मीटर स्क्वेअर मीटरवर कामं देतो सर त्यांना. आता नवीन मुलांनी एखादं 10 लाखाचं काम घेतलं तर त्यांनी तसं काम दिलं ना सर, तर त्याचा प्रॉफिट अप रेशो कमी होतो. तर त्या नवीन माणसांनी स्वतः मेहनत करायला पाहिजे, स्वतः साईडवर उभं राहायला पाहिजे, उन्हं खायला पाहिजे कामामध्ये काय. कारण की सुरुवातीला मी लेबर आदिवासी लेबर घेऊन फिरायचो, सकाळी त्यांच्या वाडीत जायचो, त्यांना घेऊन यायचो. पण आता सर नाही, आता मी माझी गँग बोलवतो. युपी वाले आहेत माझ्याकडे, कर्नाटक वाले आहेत, आदिवासी लोक नाही आहेत माझ्याकडे आता. आणि त्यांना आमचं मुक्त काम असतं, घमेल पावडा टिकाव सगळं त्यांचं. फक्त लागणारं मटेरियल सिमेंट खडी रेती बाइंडिंग वायर चुका हिरे प्लाय हे आपलं, मग ते उक्त काम असतं. त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम येत नाही सर. स्क्वेअर मीटर आणि क्युबिक मीटर काम देतो, थोडं महाग पडतं. जिथे 1,00,000 रुपयात काम होणार आहे ते आम्ही 1,20,000 रुपये देतो. पण आम्हाला एक ऍट अ टाइम 3 ते 4 कामं चालू ठेवता येतात. तर नवीन मुलांनी त्याच्यात नाही पडावं, जेव्हा त्यांना थोडासा अभ्यास होईल तेव्हा त्यांनी त्याच्यात पडावं. स्वतः सुरुवातीला त्यांनी आता मेस्सीला घेऊन लेबरला घेऊन तिथं कन्झम्पशन किती कमी करता येईल ते करूनच त्यांनी करावं. भले ते 10 लाखाचं काम असू द्या, 20 लाखाचं काम असू द्या, असा माझा त्यांना सल्ला राहील. बर, दुसरं असं की तुम्हाला काही मटेरियल प्रोक्युअर करण्यामध्ये काही अडचणी येतात का? कारण का तुम्ही छोट्या गावात राहतात किंवा तुम्ही अशा ट्रायबल एरियामध्ये काम करतात, तर मटेरियल प्रोक्युअरमेंट किंवा त्यांचा काही स्ट्राईक असतो किंवा काही, अर्थात तुमच्याकडे आता ट्रॅक्टर असल्यामुळे तुम्ही वाहतूक करू शकतात, परंतु ऍक्च्युअल ज्या सोर्समधनं मटेरियल काढणं हे कठीण काम असतं, तर अशी काही तुम्हाला अडचणी येतात का? नाही सर, मटेरियलला अडचण नाही आहे बिलकुल. आता इतकं फास्ट झालेलं आहे, जे क्वारीवाले आहेत ना सर, त्यांच्याकडे 14-14, 15-15, 20 डंपर स्वतःचे आहेत. 6-7 मास, 8-8 मासचे डंपर आहेत. आपण पैसे दिले की क्विकली मटेरियल मिळून जातं सर. मटेरियलचं काही प्रॉब्लेम नाही. आणि मला वाटत नाही, मला वाटत नाही म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये कोकणामध्ये कुठे मटेरियलचा प्रॉब्लेम येतो. मटेरियल मिळतं सर, मुबलक मटेरियल मिळतं, काय प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड. आता एवढं सर, तुम्ही 8 ते 10 कोटी रुपयाचा टर्नओव्हर केलेला आहे काय, तर तुमच्याकडे इन्कम टॅक्स रजिस्ट्रेशन नंबर किंवा जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर हे सर्व आहेत का? सगळं जीएसटी आहे, ईपीएफ आहे, पीटीआरसी आहे, पीटीसी आहे. आणि सगळं मॅनेज म्हणजे सगळं मॅनेज करण्यासाठी वकिलाची फी किमान 80 ते 1,20,000 रुपयापर्यंत जाते माझी. जेवढी डॉक्युमेंट, फक्त फीज, टॅक्स नाही सर, फक्त फीज 80 ते 20,000 रुपये जाते. 80 ते 1,20,000 रुपयापर्यंत माझी फी जाते वर्षाला. सगळी डॉक्युमेंट्स मॅनेज करायला लागतात आणि अपडेट करायला लागतात, नाहीतर सर कामामध्ये आपल्याला डिस्क्वालिफाय केलं जातं. बर, मग आता तुम्ही एक मला जरा, कारण का ही आमची मंडळी जी नवीनच आहे काय, तर यांना हे सर्व लायसन्सेस मिळवण्याकरता काय काय प्रयत्न करावे लागतात, याच्याविषयी जरा काही थोडी माहिती सांगाल?
हाँ लायसन्स मिळवण्यासाठी जिल्हा लेव्हलला डिव्हिजन ऑफिस आहे, सब डिव्हिजन नाही डिव्हिजन ऑफिस आहे, त्या डिव्हिजन ऑफिसला पीडब्ल्यूडी मध्ये लायसन्स पहिले करून घ्यावं, कारण की जिल्हा परिषद वाले पीडब्ल्यूडीच्या बेसिसवर देतात. बरं. आणि तुम्ही तुमचे सुशिष्ट बेरोजगार अभियानाचा दाखला, कागदपत्र जी काय लागतात ती, अनएम्प्लॉयमेंटचा दाखला, हे सगळे जे काय कागदपत्राची पूर्तता आहे, बॉन्ड पेपर्स वगैरे, मार्कलिस्ट, ही. कारण की मी पहिले सुबेचं लायसन केलं होतं सर, माझं 2020 संपलं, आता मी ओपन मध्ये. तर ती सगळं द्यावी, 20,000 का 25,000 रुपये फी आहे, ती फी भरावी. आणि एसई सुपरटेंडेंट इंजिनियर यांच्याकडून अप्रुव्हल घ्यायला लागतं, स्वतः थोडस धावावं, स्वतः त्याच्यासाठी फॉलोअप घ्यावा, नाहीतर 2 महिन्याचं काम 6 महिन्यावर जाते. आणि सुपरटेंडेंट इंजिनियर कडून अप्रुव्हल घेऊन सुबेचं लायसन्स तरी किमान पहिले काढून घ्यावं, आणि पहिले पीडब्ल्यूडीचं काढावं. पीडब्ल्यूडीचं लायसन्स इरिगेशनला चालते, फॉरेस्टला चालते, कृषी खात्याला चालते, एमएससीबीला चालते. त्याच्यानंतर तुमच्या झेडपीला फक्त त्या रजिस्ट्रेशनच्या बेसवरती तुम्हाला लगेच 4 दिवसामध्ये अलॉट करतात. व्हेरी गुड. झेडपीला तर तुम्ही पहिले पीडब्ल्यूडीचं करून घ्या, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून नवीन मुलांना बाकी डिपार्टमेंट माहिती नाहीयेत सर, आणि मी पण जात नाहीये, बाकी भरपूर डिपार्टमेंट. तुमच्या मते सुपरिटेंडिंग इंजिनियर पीडब्ल्यूडी इज द कॉम्पिटेंट अथॉरिटी टू इश्यू द युअर सुबे लायसन्स. ओके ओके, व्हेरी गुड, थँक्यू सर. म्हणजे अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली तर आम्ही त्या ऑफिसर्सना नक्कीच ह्या मंडळीपर्यंत आणून त्यांचं लेक्चर ठेवू शकतो. दुसरं असं की आता आपल्याला कामाची क्वालिटी बद्दल आपण जरा थोडस चर्चा करूया. काय कामाची क्वालिटी अत्यंत म्हणजे महत्वाचा भाग आहे, आणि त्याच्यावरती आपण किती लक्ष देतात, आपण क्वालिटी कशी मेंटेन करतात, कशी चेक करतात, याच्याविषयी काही मार्गदर्शन करू शकाल का आपण? क्वालिटी संदर्भात म्हणायचं झालं तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सर अलग अलग आहे. बरोबर. इरिगेशन मध्ये अलग आहे, तुम्ही इरिगेशन मध्ये काम केलेलं आहे, पण आता मी 2 ब्रिजेस केलेत सडनली. 1 66 लाखाचा ब्रिज होता सर विदाऊट जीएसटी, आणि 1 56 लाखाचा होता. तर माझ्या त्या दोन्ही कामांवरती विजिलन्स लावला गेला. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी आणि त्यांना सीई पण आहेत, विजिलन्स टीम आहे. आम्हाला कोकण मंडळ असल्यामुळे आम्हाला कोकण बेलापूर मधून टीम येते, आणि फाउंडेशनचे पासिंग कुठेही कुठल्याही स्टेजवर येऊन आमचं चेकिंग करून जाते सर. आणि मग तो आम्हाला शेरायला लागला जातो, विजिलन्स तुमच्या ह्याला आहेत, मग त्या प्रकारे तुमच्या एमबी मध्ये मापा आहेत का, ते सगळं करेक्शन केलं जातं. आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत जे आपलं डिपॉझिट आहे बिलामधलं जे डिपॉझिट कापलं जातं ते रिफंड मिळत नाही. त्यामुळे विजिलन्स कुठल्याही कामाला लावू शकतात, पण ते सर्वस्व जबाबदारी ती डेप्युटी इंजिनियर आणि कनिष्ठ अभियंता यांची असते की कुठलं काम दाखवायचंय आणि कुठलं काम नाही दाखवायचंय. त्याच्यामुळे आपण असं आपण गृहित धरून चालायचंय की आपल्याला विजिलन्स लागणार आहे आणि आपल्या त्या अडचणी निर्माण होऊ शकतात, त्याच्यामुळे आपण प्रॉपर काम करणं हे गरजेचं आहे. ओके ओके. काय तर तरी सुद्धा बरं, कारण काय सिव्हिल आपलं काम जे आहे हे काही मशीन मधनं बाहेर पडत नाही. नाही सर, बरोबर आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये कोणी कितीही जरी प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये त्रुटी असू शकतात. तर कुठल्या प्रकारच्या त्रुटी वेव केल्या जातात? म्हणजे विजिलन्स मार्फत का? येस येस. हा, तर जर रोड वर्क असेल तर त्याची प्रॉपर थिकनेस आहे का? 75 एमपीएम आहे, 50 एमपीएम आहे. आता तुमच्या एस्टिमेट मध्ये समजा 50 एमपीएम दिलेलं आहे, तर ती 50 ची क्रश आहे का? तर ते 2-4 1 किलोमीटरचा रोड असेल तर त्याच्यामध्ये 2-4 स्पॉट घेतात, मग ते 2-4 स्पॉटचा ऍव्हरेज काढला जातो, मग तेवढी तुमची थिकनेस येते का? हा सगळ्यात पहिला महत्व तुमचा एमपीएमला. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन टेस्ट केली जाते, कार्पेटचा लेअर काढला जातो, बीएमचा लेअर काढला जातो, बीसीचा लेअर काढला जातो, त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुमचं पर्सेंटेज ऑफ डांबर्स आसपास आहे का तेवढं. ठीक आहे, थोडस 19-20 झालं तरी त्यांना समजतं, म्हणजे ठीक आहे तेवढं ते ऍडजस्ट करतात, पण जिथे 2 रुपये आणि तिथं 1.5 रुपये झालं तर तेवढं ऍडजस्टमेंट होत नाही, मग तसा शेरा मारला जातो कामावरती. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ब्रिज वर्क असेल तर तिथं हनीकॉम्बिंग तुमचं असतं, हनीकॉम्बिंग का झालंय, त्याच्यामध्ये तुमचं अबॅटमेंट आहे, अबॅटमेंटचा स्लोप आहे का, सगळ्या गोष्टी सर त्यांना जे वाटेल ते चेक करू शकतात सर. बरं, हे हनीकॉम्बिंग जे आहे काय हे काढण्याकरता काही तुम्ही कुठलं मटेरियल वापरतात काय, याच्याविषयी काही मार्गदर्शन करू शकाल? आम्ही डॉक्टर फिक्सिटचं केमिकल सर वापरतो. व्हेरी गुड. बाकी काही वापरत नाही. मध्यंतरी अल्ट्राटेकचं आमच्याकडे ऍडव्हर्टाइजमेंट झाली होती, पण ते आमच्याकडे अवेलेबल होत नाही.
अल्ट्राटेकचं डॉक्टर फिक्सिटपेक्षा चांगलं केमिकल आहे पण ते अवेलेबल होत नाही, त्याच्यामुळे मग आम्ही डॉक्टर फिक्सिटलाच प्रेफरन्स देतो आणि ते वापरतो. आता अजून एक तुम्हाला प्रश्न विचारतो की आपण ही जी काही कामं करून घेतात ते तुम्हाला बाहेरून काही तुम्ही मदत घेतात का? बाहेरून म्हणजे उदाहरणार्थ आता जो काही ट्रेंड निघाला आहे टर्नकी बेसिसवरती, छोटी छोटी कामं सुद्धा टर्नकी बेसिसवरती दिली जातात, मग त्याच्याकरता तुम्हाला आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा तुम्हाला बिलिंग इंजिनियर असे बाहेरनं काही सर्व्हिसेस तुम्ही घेतात का, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी? नाही सर, माझ्या लेवलला जी मी कामं करतोय त्याच्यातून मला बाहेर घेण्याची गरज लागत नाही. मी स्वतः सुशिक्षित अभियंता असल्यामुळे स्वतः मी मॅनेज करतो, मला घ्यायला नाही लागत सर. पण म्हणजे तुम्ही स्वतःच प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि तुम्ही स्वतः शिकलेले असल्यामुळे त्या कामाचं प्रोजेक्ट मॅनेजमेंट तुम्हीच करतात. ओके, व्हेरी गुड, छान. तुम्ही आता तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काय काय संदेश देऊ शकाल? जरी तुम्ही अगोदर आम्हाला सांगितलं तरी सुद्धा आता हा शेवटचा प्रश्न आहे काय, तर नंतर मग विद्यार्थी आपल्याला प्रश्न विचारतील. मी थोडस संक्षिप्त स्वरूपात सांगतो सर आजचा प्रश्न असल्यामुळे. चालेल. येस 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 येस. सुरुवातीला नवीन जे आता ठेकेदार ह्याच्यामध्ये पडणार पडण्याची इच्छा आहे, ज्यांनी डिप्लोमा आणि डिग्री ज्या लोकांनी केले त्यांनी तर आवर्जून या धंद्यात पडावं. तो टेक्निकल माणूस झाला त्यांनी तर आवर्जून पडावं, इच्छाशक्ती असावी पहिली मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांनी 1 ते 2 वर्ष किमान नोकरी करावी. शेती क्षेत्रातून आई वडील शेती क्षेत्रातून असतात, त्यामुळे थोडस नोकरी करावं. उन्हाचं धुरीचं हे जे काही प्रमाण आहे हे सगळं आपल्या बॉडीला मेंटेन होण्यासाठी तुम्ही 2 वर्ष नोकरी करा. नुसतं टेक्निकली कागदपत्रावरती नको, ते कागदपत्राचे सगळे गोष्टी ह्या ऑन फील्डला होत नाहीत सर, त्याच्यामध्ये भरपूर डिफरन्स येतात. त्याच्यामध्ये 2 वर्ष नोकरी करणं किमान गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे, ह्या धंद्यामध्ये जर आपण ऍक्सेप्टन्स केलं तर कॉन्ट्रॅक्टर हा नेहमी चोर असतो. ही डेफिनेशन आहे आपली नाही, ही नागरिकांची लोकांची डेफिनेशन आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टींचा विचार करून आपण नाही चालू शकतो. आपण विकास करतोय, आपण मी सरकारचा विकास करतोय, सरकारला टॅक्स पे करतोय, त्यामुळे त्या लोकांना काही बोलायचं ते बोलू द्या, पण आपण आपल्या गोष्टीवर प्राउड राहणं गरजेचं आहे, तरच तुम्ही धंद्यात पडता. जर जर राजकीय स्वरूपातून तुम्ही जर धंद्यात पडणार असाल तर पडू नका. राजकीय स्वरूपातली लोक फार काय टिकत नाहीत, 1-2 वर्ष 3 वर्ष धंदा करतात सर, नंतर निघून जातात. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन असणं महत्वाचं आहे तुमच्याकडे. रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही पडूच नका. तुम्ही उद्या म्हणाल माझ्या नावावर करायचं, मी नाही, काही उपयोग नाही. माझी आज बोलण्याची पद्धत आहे, पण उद्या मी जर फिरलो तर तुम्ही काय करणार? त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन शिवाय तुम्ही या धंद्यात पडू नका. मग तुम्ही प्रायव्हेट सेक्टरला काम करा, तुमचा जसं बेस असेल त्या हिशोबाने. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन म्हटलं तर इतकं कॉम्पिटिशन आहे, टेंडर भरण्यासाठी 2 ते 4 दिवस लागतात. तुम्ही आता 1 करोड रुपयाचं काम भरलं तर 5,000 रुपये टेंडर फी, बॉन्ड पेपर, त्याला नोट, बाकीची कागद, बीड कॅपॅसिटी, वकिलाकडून प्रत्येक टायमाला वेगवेगळा कागद घेण्या लागतो आणि सगळं स्कुटीनी आजकाल फार, जिथं कॉम्पिटिशन आलं ना तिथे फार स्कुटीनी चेक केली जाते सर. तर ती कागदपत्रांचा त्रास, काम मिळाल्यानंतर काम करताना त्रास, लोकांचा त्रास, राजकीय त्रास, काम झाल्यानंतर पैसे आहेत का नाही हा त्रास, पैसे नसतील तर गप्प बसणे, दुसरा पर्याय नाही. कारण की वर्क ऑर्डर मध्ये तुम्हाला नमूद केलं असतं, निधी उपलब्धतेनुसार तुम्हाला देण्यात येईल, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात काहीच करू शकत नाही. आणि पैसे मिळाल्यानंतर डिपॉझिटचा त्रास. आता डीएलपी पिरियड सर पहिले 2 वर्ष होत्या मायनर ब्रिजेस मायनर कामांना, आता 5-5 वर्ष 10-10 वर्ष केलेलं आहे. आता 10 वर्ष तुमचे जर 5% आणि 8% जर पैसे तुमचे डिपॉझिट मार्फत त्यांच्याकडे सरकारकडे जमा राहिले तर आपली जी घरची मंडळी आहे आपण 10 वर्षांनी राहू नाही राहू ह्याची आपल्यालाच गॅरंटी नाही. आणि आपण नसलो तर आपली घरातली लोक काढू शकतात का हे 8 ते 10 मिनिट. तर हे जे तुम्ही 5 ते 10 वर्ष डीएलपी जी आहे काय, तर मग ती बँक गॅरंटीच्या स्वरूपात तुम्ही देतात की रोख तुम्ही त्यांच्याकडे पैसे असतात? नाही, प्रत्येक डिपार्टमेंटचा अलग अलग सर. पीडब्ल्यूडी खातं आपल्याला एफडी मागते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या नावा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या नावाने पीडब्ल्यूडीला एफडी चालते. एफडी चालते पण हा जिल्हा परिषदला नाही चालत, जिल्हा परिषदला डीडीच द्यायला लागतो. ओके. त्याच्यानंतर इरिगेशनला एफडी चालते. मेरीटाईम बोर्ड आहे त्याला तुम्हाला डीडीच द्यायला लागतो, ते एफडी नाही ऍक्सेप्ट करत. तर कसं आहे सर, प्रत्येक डिपार्टमेंट अलग अलग आहे, स्वतः पडल्याशिवाय साहेब स्वर्ग दिसत नाही. बर, आता एक प्रश्न तुमचा बर का जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सर्वांकरता की ठेकेदारी तर आपण कुटुंबाकरता किती वेळ देऊ शकतात? मी देतो सर भरपूर, कारण की मी तुम्हाला मी देतो भरपूर.
मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझं सगळं काम हे अंगावर असल्यामुळे म्हणजे मराठी भाषेत म्हणायचं उठतं क्युबिक मीटर मध्ये असल्यामुळे मी सकाळी फक्त माझे फोन चालू असतात भरपूर मटेरियल पडले का मटेरियल नाही पडले का सकाळी एक तासभर राऊंड मारून आलो संध्याकाळी गेलो माझे 50-60 किलोमीटर 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये कामं असतात मी 1-2 वेळा व्हिजिट जातो आता एवढा मनस्ताप वाढलेला आहे सगळ्या गोष्टींचा दिवसभर मी साईडवर पण नाही उभा राहू शकत आता पण वय 35च आहे पण हे 10-12 वर्ष इतकी मेहनत केलेली आहे का आता ती इच्छा नाही राहिलेली आहे तरी कधी कधी आवड असते आता जिथे डांबर मारतो आम्ही तर डांबरच्या टायमाला बोजल ग्रहण झाला की मला फोन येतो तर मी त्याला सांगतो मी आल्याशिवाय चालू नाही करायचं मग मी जाऊन टेम्परेचर चेक करून सुरुवात करून मग मी एक वेळ निघून येतो पण नवीन जी मुलं आहेत कारण की मला माहिती नाही इथे बसून किती डांबर झाला पाहिजे माझी ह्याचं कॅल्क्युलेशन माझ्या डोक्यामध्ये आहे ना तर त्याच्यामुळे नवीन मुलांनी तसं नाही करून जमणार त्यांना जायला लागणार साईडवर त्यांना ते M30 किती सिमेंट लागणार आहे M20 किती लागणार आहे हे पुस्तकी ना नॉलेज आणि समोर साईडवर नॉलेज ह्याच्यात जाम फरक आहे असं नाही होतंय सरकारी कामामध्ये देण्याघेण्याचा विषय असतो थोडस त्याच्यामुळे सगळा हिशोब करूनच आपल्याला काम करायला लागतंय आणि तेवढं सगळं करून तुम्हाला क्वालिटी मेंटेन करायला लागते म्हणजे द्यायचे म्हणून क्वालिटी खराब करायचे असं नाहीये तर ते सगळं तुम्ही स्वतः जेव्हा पडाल तुम्ही 10 लाख 5 लाख 2 लाखापासून सुरुवात करा मेहनत करा त्याच्यात तुम्ही लिखाण ठेवा बघा आता माझ्यासमोरचं डायरी आहे त्या डायरीमध्ये सगळं लिखाण काम आहे आणि मला आता तुमच्याबद्दल काय बोलाय बघा तर ते लिखाण ठेवा कॉम्प्युटरवरचं लिखाण आणि डायरीतलं लिखाण हे फरक आहे तर तुम्ही डायरीवर लिखाण ठेवा मॅनेजमेंट ठेवा बारचार्ट करा तयार बारचार्ट बघा आता पाऊस जवळ आलाय 15 दिवसामध्ये आपल्याला काय काय करता येईल आपलं पेंडिंग बिल किती आहे डिपॉझिट किती आहे सगळं लिखाण काम ठेवा तरच त्यातून तुम्ही म्हणजे निष्पन्न नाही तर नुसतं करण्यात पण साहेब मतलब नाही जर तुमच्याकडे वडलो धरीत पैसा आहे जागा जमिनी आहे 2-4 कोटी 10 कोटी रुपये तुम्हाला काय उद्या लॉस झाला विकणारात तर त्या माणसाला साहेब आपण सांगून उपयोग नाही ना तो आपल्याला जागतो शिकून थँक्यू मेहता साहेब आता आमचे जे मुंडे साहेब जे आहेत डायरेक्टर काय यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न आहेत काय ते तुम्हाला विचारण्याला मुभा द्यावी येस थँक्यू सर मी या ठिकाणी खूप पॉझिटिव्ह नोट्स घेऊन विराज मेहता यांना थँक्यू म्हणतो की खूप चांगल्या प्रकारे त्यांनी गायडन्स केलं एक पोट तिडकीनं जे बोलणं असतं त्या पद्धतीनं त्यांनी ते पूर्ण त्यांचं सार मुलांसमोर द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मुलांनी काय करायला हवं काय नाही करायला हवं हे सर्व त्याने सांगितलं आणि एखाद्याचा स्ट्रगल कसा असतो हा विराज यांनी पाहिलेला आहे त्यांनी त्यांच्या आईचं सोनं गहाण ठेवून करिअरची सुरुवात केली ते त्यांना सोडवता आलं नाही दुसऱ्या कामामध्ये हेही आहे पण आज त्यांची आई खूप समाधान व्यक्त करत असेल की आज तो या क्षेत्रामध्ये चांगल्या स्वरूपात आहे आज त्याच्यापेक्षा जास्त पटीनं त्यांनी त्यांच्या आईला दिलेलं असेल पण हे करण्यासाठी एक कन्सिस्टन्सी जी त्यांनी ठेवली ही 10 वर्ष जी त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली की मागे न पाहता जे झालं त्याच्या पुढे पुढे चालत राहणं हे कर्तव्य आहे कितीही वाईट प्रसंग आले तरी त्याच्या पुढे आपल्याला जाणं भाग आहे कारण मध्येच सोडलं आपण बऱ्याच वेळेस असा विचार करतो की मला लॉस आला हे मला जमत नाहीये आता मी सोडून द्यावं असं काहीही न करता त्यांनी हे चालू ठेवलं हा खूप एक पॉझिटिव्ह संदेश सगळ्यांपर्यंत या मार्फत पोहोचत आहे त्यांनी बऱ्याचशा डिपार्टमेंटची पण आपल्याला माहिती सांगितली की कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कसं चालतं काय काय स्वरूपात कामं चालतात तर बऱ्याच जणांना याचा अनुभव होईल आणि याचा फायदा होईल मी आपले जे आता पार्टिसिपंट आहेत त्या पार्टिसिपंटना आवाहन करतो की त्यांचे जे प्रश्न असतील ते त्यांनी चॅटबॉक्समध्ये मेन्शन करावेत किंवा हँडरेज करावा आणि हँडरेज केला तर तुम्हाला मी या ठिकाणी अनम्यूटचा ऑप्शन देतो तुम्ही तुमचे प्रश्न या ठिकाणी विचारू शकता येस ओके सुनील वाघमोडे विचारतायत की एवढं करत असताना कॉन्ट्रॅक्टर लोन आपल्याला मिळत का येस विराज कॉन्ट्रॅक्टर लोन मिळतं सर नाही मिळत असं नाहीये बर पण
ह्या छोट्या कामांसाठी 5 लाख 10 लाखाच्या कामासाठी सर लोन मिळत नाही. त्याची प्रोसेस अशी आहे सर की तुम्ही 1-2 करोड रुपयाचं काम आहे, 4 करोड रुपयाचं काम आहे, तर तुम्ही वर्क ऑर्डर झाल्यानंतर तुम्ही ते नॅशनलाइज बँकेमध्ये सबमिट करायचे. त्याच्यानंतर ते नॅशनलाइज बँकवाले त्याचं फॉर्म तयार करून सगळं तयार करून कार्यकारी अभियंता यांना पाठवतात. आणि कार्यकारी अभियंता मग त्याला जर त्या टेंडरमध्ये जर तो क्लॉज असेल, मी परत एकदा रिपीट करतोय, त्या टेंडरमध्ये जर तो क्लॉज असेल तर मग ते कार्यकारी अभियंता त्याच्यावर ऍप्लिकेशन करून आपल्याला पाठवतात. त्याच्यानंतर मग बँक आपल्याला लोन प्रोव्हाइड करतं. पण शक्यतो फक्त एवढ्याच कागदपत्रापुरते 5 ते 7 कोटी 8 कोटी 10 कोटी पर्यंतच्या कामांमध्ये लोन मिळत नाही. नुसत्या वर्क ऑर्डरवरती तुम्हाला तुमची ऍसेट दाखवायला लागेल. ऍसेट शिवाय मुश्किल आहे. मोठ्या कामांमध्ये तुम्हाला 15%, 20% हे सुरुवातीला दिले जातात. म्हणजे वर्क ऑर्डर त्याला आपण कॉम्पन्सेशन म्हणतो सुरुवातीचं. पण ह्या 8 ते 10 कोटी 5 कोटी पर्यंतच्या कामापर्यंत नाही मिळत. तो विषय साईडला ठेवून सगळ्या मुलांनी चाललं पाहिजे. ते नाही मिळत, त्याच्यापाठी जाऊ पण नाही. प्रोसेस फार मोठी आहे, त्या प्रत्येक कामाला नाही मिळत सर. म्हणजे गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलेलं आहे की सीड फंडिंग मिळेल, लोन मिळेल, पण हे भेटत नाही. कारण शेवटी बँकांना त्यांच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या असतात. त्यांना ऍसेट किंवा तुमच्या लायबिलिटीज हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय लोन भेटत नाही. म्हणून सर्वांनी हे आव्हान आहे की तुमच्याकडे किती फंडिंग आहे, तुमच्याकडे किती बँक बॅलन्स आहे किंवा तुमच्याकडे किती पैसे अव्हेलेबल आहेत हे पाहून तुम्ही त्याप्रमाणे काम केली पाहिजे. विराज, तुम्ही थोडस गाईड करू शकाल की किती पैसे आपल्याकडे असतील तर आपण किती पर्यंत काम घ्यायला हवी. समजा एखाद्याला 15-20 लाखाचं काम घ्यायचं असेल. आता आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, यातले बरेचसे कॉन्ट्रॅक्टर असे आहेत की जे 10 लाखाचं त्यांचं लायसन आहे, जे नॉन सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांना 10 लाख रुपयाचं सुरुवातीचं लायसन भेटतं, या लायसन्सवर ते काम करणार आहेत. तर आणि त्याबरोबर सिव्हिल इंजिनियर पण आहेत, पण सिव्हिल इंजिनियर्सला सुद्धा सुरुवातीची कामं ही 10 लाखाच्या आतली करणं पर्याय दुसरा काही पर्याय नाहीये. त्यामुळे तुम्ही काय सजेस्ट करू शकाल की किती फंडिंग आपल्याकडे असायला हवं ही कामं करण्यासाठी. सरकारी खात्यामध्ये जर गेलात तर 100 रुपयाचं काम असेल, जेव्हा 100 रुपये तुम्हाला पेमेंट होतो तेव्हा त्यात 8% तुम्हाला पहिला जीएसटी दिला जातो. 8% जीएसटी म्हटल्यानंतर राहिले 82 रुपये. 10% बिलातली कटिंग होते सर, राहिले 72 रुपये. 5 ते 7% तुमचे रॉयल्टी चार्जेस जातात सर, राहिले 65 रुपये. आणि आता ह्या मीटिंग मध्ये बोलावं नाही पण बोलतोय कारण की मी स्टेट फॉरवर्ड आहे. किमान 10% हे डिपार्टमेंटचे, म्हणजे तुमचे राहिले किती बघा, 65 मधून 10 गेले राहिले 55%. त्याच्यानंतर तुम्ही जर बाहेरून व्याजाने पैसे आणत असाल, 2%, 1% ह्या व्याजाने जर पैसे आणत असाल किंवा सोनं गहाण ठेवलं असेल तर त्याचे 2-4% कट करा सर, तर 50-52% सर उरतात. आता 50-52% काम करायचे आणि पैसे कमवायचे. बरं, एस्टिमेटमध्ये कॉन्ट्रॅक्टर ऑफ प्रॉफिट रेशो हा 8-10% पकडलेला असतो. आता त्या 100 रुपयाचं पेमेंट मिळणार आहे आपल्याला, 1 करोड रुपये मिळणार आहेत, 10 लाख मिळणार आहेत, माझं 10 लाखाचं बिल अडकले. अरे पण त्याच्यामध्ये आपल्याला समजत नाहीये 10 लाखामध्ये आपल्याला 6.5-6 लाख रुपये आपल्या हातात येणार आहेत, बाकीचे पैसे आपले नाहीयेत. जीएसटी तर भरणं गरजेचं आहे प्रत्येक महिन्याला, तर बिलातली कटिंग आहे, रॉयल्टी आहे, इन्शुरन्स आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर तुमचं काम किमान 45-50 रुपयात पूर्ण व्हायला पाहिजे. कुठलंही काम घ्या तुम्ही सरकारी खात्यात किमान, तर तुम्हाला साधारण 8-10% तुम्हाला राहतात. हा माझा अनुभव आहे. आणि 50% जे वरती जर तुमचं काम गेले, 10 लाखाचं काम आहे आणि तुम्ही 5 लाखाच्या वरती गेले, तर तुम्ही मग ते काउंटिंग करत राहायचं की तुमचं प्रॉफिट ऑफ रेशो कमी 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 होत जाणार. कारण की त्या 100 रुपयामध्ये बाकीचे पण सगळ्या गोष्टी एक्सक्लूड असतात, जीएसटी, इन्शुरन्स, बिलातली कटिंग, रॉयल्टी. आता एखाद्याचं काम दुसऱ्याच्या नावावर असतं सर, त्याला 2-3% त्याला कमिशन देणं आहे. तर ह्या सगळ्या बाबींचा विचार करूनच काम करावे. साधारण तुमच्याकडे 30-40% पैसे आपल्याकडे पाहिजेत काम करायला. ओके, बरोबर. म्हणजे तुम्ही पैशाबरोबरच ते त्या पैशाचं किंवा कामाचं नियोजन कसं असतं हेही सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. एक साधारण 30% तरी आपल्याकडे असावेत. म्हणजे त्या काम समजा 10 लाख रुपयाचं आपल्याला काम घ्यायचं असेल तर 3-1 लाख रुपये आपल्याकडे असायला हवेत असं तुमचं म्हणणं नाही. हे सर एकदा मध्ये परत रिपीट करतो, हे 3-4 लाख जे म्हणतोय ते काम करण्यासाठी सर, आणि काम घेण्यासाठी पण पैसे लागतात. बरं, तो आपण कॅल्क्युलेशन नाही केलंय. किमान विदाउट टेंडर, ऑफलाईन टेंडर असेल तर तुम्हाला किमान 10 लाखाच्या कामाला 25-30 हजार रुपये पाहिजेत.
2% ईएमडी आहे, 2% म्हटल्यानंतर 20 रुपये भरायला लागतात, त्याची टेंडर फी आली, बॉन्ड पेपर आले, सगळ्या गोष्टी आल्या तर 30 रुपये तुम्हाला ते लागतात. आणि जर कॉम्पिटिशन असेल तर मग 1 लाख रुपये काय, 2 लाख रुपये काय, मग काही पैसे पुरत नाहीत, मग जिथे लागतील तेवढे. पण जर नुसतं ऑफलाईन टेंडर असेल तर 30 रुपये तुम्हाला काम घेण्यासाठी लागतात, त्यातले तुम्हाला 20 रुपये रिफंड मिळतील डिपॉझिटच्या टायमाला. आणि 10 रुपये तुमचे नॉन डिपेंडेबल आहेत, ते गेले. बॉन्ड पेपर आणि जे काय नोटरी वगैरे आणि जी प्रोसेस आहेत ते पैसे डिपेंडेबल नसतात. टेंडर फी हे जे पैसे आहेत ते नॉन डिपेंडेबल आहेत. हा तर ते पण त्या काम घेताना विचारात घ्यायला पाहिजे. येस ठीक आहे. एक आपल्याकडे दर्शन कालबेरे म्हणून आहेत, त्यांना काही प्रश्न आहे, ते त्यांना मी अनम्यूट करतो. येस दर्शन, तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचा. सर नमस्कार, मी दर्शन कालबेरे मुरुड मधला आहे. हॅलो. येस बोला दर्शन. विराज सर, मी मुरुड जंजिरा मधनं बोलतोय. हो आमच्याकडचे. हो हो हो. तर मला प्रश्न असा विचारायचा होता, जर समजा 25 पद म्हणजे आमदार फंड किंवा खासदार फंडाचं किंवा DPDC ह्या व्यतिरिक्त जर आपल्याला काम करायची असली तर कुठल्या हेड मधली काम करावी ज्याच्यामध्ये पैसा म्हणजे पैसे रेग्युलर येतात. किंवा कारण फॉरेस्टचा असा इश्यू होतो की फॉरेस्ट जसं मग तुम्ही म्हणाला देण्यामध्ये भरपूर जात, ते ठीक आहे, जे आहे ते आहे, त्याप्रमाणे आपल्याला चाललंच पाहिजे. पण इतर कुठले ज्याच्यामध्ये पैसे शुअर आहे असं कोणतं हेड आहे की ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो ह्या 3 व्यतिरिक्त? चांगला प्रश्न आहे, पण असं पैशाची शुअरिटी सांगता येत नाही. तुम्ही 25-15 खासदार फंड आमदार फंड ह्याला पहिले अलॉट केले जातात. कोरोनाच्या काळामध्ये कुठल्याच हेडला पैसे नव्हते, पण खासदार फंड आमदार फंड DPDC ह्या कामांना पहिले पैसे मग मग टेंडर, हे त्यांची प्रोसेसच आहे. पण तुम्ही त्याच्यात खालोखाल तुम्ही बजेटची कामं करा, 03-04 नाबार्डचे करा, त्याला बऱ्यापैकी पैसे वर्षातून 2-4 वेळाच्या स्लॉटमध्ये पैसे येतात टप्प्याटप्प्यामध्ये, जरी पटकन नाही आले तरी त्याच्या प्रत्येक क्वार्टरली पैसे येतात 3-3 महिन्यांनी त्यांना. तर ती तुम्ही केलात तर बरं पडेल. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही 30-54 करू शकता, 50-54 करू शकता. पण 50-54-30-54 पेक्षा माझा प्रेफरन्स असा राहील तुम्ही 03-04 बजेटची कामं करा, लाभार्थी कामं करा, त्याच्यामध्ये पैसे स्लॉटमध्ये येतात बऱ्यापैकी. सर पण आता नाबार्डच्या कामाचे कोकणचे जवळजवळ 15% पैसे थोडेसे लॅप्स केलेले, ते बिल नसल्यामुळे सर लॅप्स केलेत. मी पण नाबार्डचं आता पालीमध्ये काम केले, ब्रिज झाप म्हणून गाव आहे, झाप मध्ये केले. पण तुमची जर बिल नसतील तर मग ते पैसे लॅप झाल्याशिवाय काय पर्याय आहे, जमत नसेल सर्व सर्व म्हणायचं तर. हो तुमच्या इथले जे इन्चार्ज आहेत राजपूरकर म्हणून, ते माझे चुलत सासरे. राजपूरकर अण्णा? हो हो, ते माझे चुलत सासरे, पक्के चुलत सासरे. ते माझे चांगले संबंध आहेत, त्यांना विचारा एकदम. हो हो विचार. ठीक आहे सर, थँक्यू. येस थँक्यू दर्शन. पुढचा प्रश्न प्रसन्न हे विचारतायत. प्रसन्न, मी तुम्हाला अनम्यूट करायचा ऑप्शन देतोय, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. म्हणजे तुम्ही जे आता बोललात की बाबा म्हणजे राजकारणी किंवा काही त्या गोष्टीला मी अग्री करतो, फक्त माझा एक शॉर्ट प्रश्न असा होता सर की आपण म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून, आता मी धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातून बिलॉंग करतो, तर मला जर बाहेरच्या जिल्ह्यात काम घ्यायचे म्हटलं ना सर, तर प्रत्येक ठिकाणचे रेट्स जे आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणचे लेबर रेट असू द्यात किंवा वेगवेगळ्या गोष्टींचे रेट, ते वेगवेगळे राहतात, तर ते आपल्याला कसं म्हणजे एस्टिमेट अंडर कसं करता येईल, अंदाजपत्र वगैरे कसं तयार करता येईल, किंवा आपल्याला माहिती कुठून मिळेल की इथं हा रेट चालू आहे? बरं, विराजांनी प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मी तुम्हाला प्रसन्न प्रश्न विचारतो, कारण तुम्ही विद्यार्थी आहात माझे. तुम्ही हा प्रश्न पहिला मला विचारायला पाहता आपल्या सेशन मध्ये. तुम्हाला किती मोठी कामं घ्यायची आहेत, किती तुमचा टर्न ओव्हर करायचा आहे, हे तुमचा प्लॅन ठरलेला आहे का? मी प्रत्येक सेशन मध्ये सांगत असतो की तुम्हाला तुमचा 5 वर्षाचा तरी कमीत कमी बिझनेस प्लॅन तुमचा तयार असला पाहिजे, तुम्हाला काय काय टप्प्यानं कामं करायची आहेत, तर तुमचं ठरलेलं आहे का तुम्हाला किती मोठी कामं करायची आहेत?
सर प्लॅन म्हणजे आता मी प्लॅन रेडी केला, परंतु बरेच ठिकाणी मला म्हणजे त्या प्लॅन मध्येच रेडी करताना अशी विषय आला ना की आपल्याला ती माहिती पूर्ण नसल्या कारणाने तो प्लॅन मला पूर्ण नाही करता आला. नाही कारण मी याचं काय उत्तर देतो, तुम्ही आपण काय करतो की हे पण करायचंय ते पण करायचंय ते पण करायचंय असं करत करत बऱ्याच ठिकाणी उड्या मारतो, पण त्या उड्याना आपली दमछाक होते. ती दमछाक आपली टाळायची असेल तर आता विराजांचं उदाहरण घ्या. विराजांनी त्यांचा टर्न ओव्हर 10 करोड पर्यंत आहे, पण ते टेरिटरी त्यांनी मगाशी पण 2-3 वेळेस बोलताना सांगितली की ते काम करतात ते 50 ते 100 किलोमीटर या रेंज मध्ये करतात. आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यात जायचं आहे, दुसऱ्या तालुक्यात जायचं आहे हे आपण ठरवायला हवं, आणि आपले टेरिटरी ठरवायला हवी, आपला संबंध कुठं चांगले आहेत, आपण कुठं काम करायला हवं. तर त्याबरोबर हे ठरवायला हवं, कारण तुम्ही नवीन ठिकाणी गेलात की ते स्ट्रगल तुम्हाला तो आहेच, तो सगळं एक्सप्लोर करण्याचा वगैरे, त्यामध्ये आपल्याला वेळ बरोबर द्यायचा आहे ते पण ठरवलं पाहिजे आपण. या व्यतिरिक्त माझ्यापेक्षा जास्त काम विराजांनी केलेले आहेत, त्यामुळे मी त्यांचं गायडन्स तुमच्यासाठी. सर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही पीडब्ल्यूडी इरिगेशन झेडपी ह्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही स्वतःचा एरिया सोडून म्हणजे जिथे तुमची ओळख आहे, जिथे तुम्ही मॅनेज करू शकता माणसांना, तिथेच काम करावं. पण बाकीचे डिपार्टमेंट आहेत, इव्हन फॉरेस्ट आहे, मी पण फॉरेस्टला काम केले, कृषी खात्यात काम केले, त्याच्यामध्ये साहेब राजकीय दृष्टिकोन फार कमी असतो, जागेची उपलब्ध असते, जागेची अडचणी निर्माण नसतात, त्यांच्या स्वतः जागा असतात. एनडीएचं आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं आहे, पुण्यामध्ये आहे, त्याच्यानंतर काही भागात मुंबईला आहे, असे भरपूर डिपार्टमेंट्स आहेत. त्याच्यानंतर फिल्म इन्स्टिट्यूटचं एक डिपार्टमेंट आहे आमच्या मुंबईला. सर तिथं बिलकुल राजकारण नाही, तुम्ही 100 रुपयाचं काम करा, 100 रुपये घेऊन जा, तुमचं तुम्ही स्किल वापरा, तुमचे तुम्ही पैसे त्याच्यामध्ये कमवा. तुम्हाला 2 रुपये वाढीव पण देणार नाहीत, कमी पण देणार नाहीत, मेजरमेंट टू मेजरमेंट चालणार. त्याच्यानंतर अॅग्रिकल्चरचं आहे दापोलीमध्ये आमच्या, ते असे भरपूर म्हणजे भरपूर डिपार्टमेंट आहेत. तुम्ही ई प्रोक्युरमेंट म्हणून एक वेबसाईट आहे, त्या ई प्रोक्युरमेंट म्हणून फक्त गुगलवर टाका, त्याच्यावरती तुम्हाला भरपूर डिपार्टमेंट दिसतील. सीपीडब्ल्यूडी आहे, तर ते अशा डिपार्टमेंटमध्ये जाऊन काम करा, तिथे राजकीय स्वार्थ नसतो, कामाची क्वालिटी मेंटेन करा, तिथे देणे घेण्याचे व्यवहार फार कमी झाले जातात, आणि तिथे तुम्हाला त्रास होणार नाही. त्याच्यानंतर एक नवीन डिपार्टमेंट देवेंद्र फडणवीस सरकारने काढले सर, स्मॉल स्केल इरिगेशन. हॅलो. हा सर. हा, ते स्मॉल स्केल इरिगेशन मध्ये कोकणापेक्षा पुण्यापासून ते नगर, अहमदाबाद, अमरावती, म्हणजे कोकणामध्ये फार प्रमाणात त्याची कमी कामं चालतात, पाण्याची उपलब्धता आमच्याकडे भरपूर असल्यामुळे वरती वरच्या भागात जास्त चालतात. त्याच्यामध्ये सर नवीन मुलांनी जायला पाहिजे, लॉबी तयार केलेली आहे त्या लोकांनी, तिथे लॉबी आहे, म्हणजे त्या लॉबीमध्येच माणसं कामं करतायत, तर तुम्ही तिथे टेंडर भरा, तिथे तुम्हाला अडचणी येणार नाहीत. फक्त ती स्मॉल स्केल इरिगेशनची कामं ही नाल्यामध्ये असल्यामुळे जिओ टॅगिंगचा विषय आहे, तुम्ही जाऊन तिथे कामं स्वतः बघा, गाड्या जातात त्या बघा, सगळ्या अभ्यास करा, पण त्या कामामध्ये तुम्हाला फार त्रास होणार नाही. जेवढं जे बाकीच्या जे पीडब्ल्यूडी आणि जिल्हा परिषद मध्ये राजकीय दृष्टिकोनातून जी कामामध्ये त्रास होतोय तो त्या कामामध्ये होणार नाही, कारण की मी कामं केलेली आहेत. आणि आता माझ्याकडे मुबलक कामं असल्यामुळे सर मी जात नाहीये, पण मी ज्याला गरज आहे तर त्यांनी जावं, आपलं पोट आपल्या तालुक्यात नाही भरत आहे, तर तुम्ही अशा डिपार्टमेंटमध्ये जा. आदिवासीचं डिपार्टमेंट आहे, ट्रायबल डिपार्टमेंट आहे, अलग आहे, तिथे रजिस्ट्रेशन वेगळं करायला लागतंय. मुंबईला त्याचं ऑफिस आहे, तुम्ही नेटवर सर्च करा, त्या डिपार्टमेंटमध्ये कामं होतात. त्याच्यानंतर नॅशनल हेल्थ मिशन म्हणून एक आहे, ते पहिले NRHM होतं, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणून होतं, जिल्हा परिषदला निगडीत होतं, तेव्हा त्याच्यामध्ये फार राजकारण होतं साहेब, 50 लाखाचं 20 लाखाच्या कामांमध्ये पण गावागावामध्ये भांडणं असायची. पण आता त्यांनी डिपार्टमेंट वेगळं केले, त्याचं पूर्णपणे स्वीय डिपार्टमेंट केलं, कार्यकारी अभियंत्यापासून सगळं वेगळं केलंय. ते नॅशनल हेल्थ मिशन म्हणून डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टेंडर भरा. त्याच्यानंतर तुमचं APMC मार्केट आहे, वाशी, अहमदनगर, ठाणा, बुलढाणा हे सगळ्या जिल्हा लेवलला आहेत, त्याच्यामध्ये भरा. त्याच्यामध्ये तुम्हाला राजकीय हस्तक्षेप कमी आहे, लोकांचा असते, पण तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे क्वालिटी मेंटेन करणं हा प्रामुख्याने महत्वाचा असेल. तुम्ही क्वालिटी मेंटेन न करता पैसे नाही कमवू शकत. मग एखादं काम कराल, नंतर तुम्हाला तिथे तेवढं तो जो मान सन्मान आहे तो त्या लोकांकडून पण मिळणार नाही. काही प्रश्न आहे तुमचा याच्या संदर्भात आणखी? प्रसन्न, ओके.
थँक्यू चालेल. आणखी एक प्रश्न आहे अतुल कात्रे यांचा. अतुल तुम्ही अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. सर मी भंडारा जिल्ह्यातून आहे आणि आपल्याला जर जसे दुसऱ्या तालुक्यात आपण काम करू शकतो पण नेमकं काम गव्हर्नमेंटचं काम खात्यातून करायचे की प्रायव्हेट पासून आपल्या कामालाही सुरुवात करायची. जसे कॉन्ट्रॅक्टरचे आपण लायसन्स बनवला परंतु कसं काम मिळत नाही सर, एवढ्या इझिली काम मिळत नाही. 2 वर्ष झालं मी लायसन्स बनवलं आहे तर त्यासाठी सुरुवात कुठून करायची? गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुमचं सुबेचं लायसन असेल तो सुपरिटेंडेंट इंजिनियर जो तुमच्या भागामध्ये आहे त्याच्याकडे प्रत्येक महिना 1.5 महिना 15 दिवसांमध्ये तारीख ठरवली जाते लॉटरी सिस्टमची. सर सगळ्यांनी समजून घ्या, लॉटरी सिस्टमची तारीख असते त्या तारखेला तुम्ही तुमची डॉक्युमेंट घेऊन तिथे जाणे गरजेचं आहे. तिथं जर 20 कामं असतील तर 50 सुबेवाले येतात, एवढं कॉम्पिटिशन आहे. किंवा 20 कामं असतील तर कधी कधी 120-150 सुबेवाले येतात, त्यांच्याकडे तुम्ही ती डॉक्युमेंट द्यायचे. आणि तुम्हाला कुठलं काम भरायचंय ते लॉटरी सिस्टीम मध्ये तुम्हाला कुठलं एखादं त्यातलं काम मिळालं जातं ते काम घेऊन तुम्ही ते काम करू शकता. नाहीतर तुम्हाला त्यातून जर अर्निंग पाहिजे असेल तर तिथे स्थानिक लेवलला लोक असतात ती कामं करतात. तर ते सुरुवात तुम्ही तिथून करा. तुम्ही ऑफिसला जा, ऑफिसला गेल्यानंतर मार्ग मिळतात. तुम्ही घरी बसून म्हणाल की मला कामं मिळत नाहीयेत तर असं चालत नाहीये. राजकीय दृष्टिकोन तुमच्याकडे नसेल तुम्ही ऑफिसला जा, ती कधी मिटिंग आहे काय मिटिंग आहे मिटिंगला अटेंडन्स द्या तर तुम्हाला त्यातून कामं तिकडून मिळू शकतात. आणि प्रायव्हेट सेक्टरला तुमचं स्किल वापरून तुम्ही कामं घेऊ शकता, तिथे तर काय प्रॉब्लेमच नाहीये प्रायव्हेट सेक्टरला. आणि टेंडरमध्ये पहिले पार्टिसिपेट व्हा. तुम्ही पार्टिसिपेट होत नाही तुम्हाला 1 वेळा तुम्हाला त्यातून हाकलं जाईल, 2 वेळा केलं जाईल, 4 वेळा तुम्हाला नाही करता येणार. एवढं सगळ्यांना सोपं नाहीये. तुम्ही कागदोपत्री स्ट्रॉंग राहा आणि तुम्ही टेंडरला तुम्ही अप्रूव्ह व्हा, टेंडर भरा, पैसे खर्च करा, या त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं हे दाखवा की मला गरज आहे. तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये एंटरप्राइज करा तरच कामं मिळतील, नाही तर कामं मिळणं सोपं नाहीये. ही जुनी माणसं लबाड माणसं ही कामं नाही देऊ शकत, ती कामं सोडत नाही. त्यांना किती द्या त्यांचं पोट कमी नाही होईल. लॉटरी सिस्टम मध्ये अजून 1-1 वर्ष झाले की कामच नाही निघत आहेत जिल्ह्यामध्ये. 1-1 वर्ष लॉटरी सिस्टम होत नाही. माझ्याकडे कंत्राटदार महासंघाचं मी त्याच्यामध्ये जॉईन आहे. महाराष्ट्रामध्ये मिलिंदजी भोसले म्हणून काम करतात, फार चांगलं काम करतात. तुम्ही लेखी स्वरूपात त्यांना पत्र कळवा, तुम्ही त्यांच्याजवळ जॉईन व्हा. तुम्ही असं जर म्हणताय 1-1 वर्ष जर होत नसेल तर मला पण नवल वाटतंय. मला पण तुम्ही सांगा कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आणि कुठल्या क्षेत्रात होत नाही, असं होऊ शकत नाहीये. तुम्ही त्यांच्याजवळ फॉलोअप घ्या, फार छान माणूस आहे तो. तुम्हाला कुठे होत नाही आणि कसं होत नाही त्याच्याबद्दल तो चर्चा करून तुम्हाला त्यातून मार्ग काढून देईल. मिलिंदजी भोसले म्हणून आहेत, महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष म्हणून आहेत. फार चांगलं काम आहे त्यांचं आपल्या संघटनेसाठी आमच्या. यस विराज, त्यांचं लास्ट सेशन आम्ही त्यांचं सरांचं ठेवलं होतं. खूप चांगलं गायडन्स त्यांनी केलं आणि मुलं आता सुद्धा त्यांना फॉलो करतायत. अतुल तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नसेल किंवा त्या महासंघामध्ये तुम्ही नसाल तर तुम्हाला मी त्यामध्ये ऍड करून घेईल. मला व्हॉट्सअप करा तुम्ही त्यासाठी सर. आणि ते आपण लहान लहान कामं करत आहोत सर, ग्रामपंचायत लेवलवर आहे ना ऑफलाईन टेंडर. आता काय लॉटरी सिस्टम मध्ये आपल्याला काम मिळत नाही तर आपण सरपंचाला घेऊन आपण थोडे थोडे कामं जसे वर्षाचे मी 10-15 लाखाचे आता कामं करत चाललो, 40,000-चे 50,000-चे जे ऑफलाईन टेंडर आहेत ते भरून मी आपल्या कामाची आता सुरुवात केलेली आहे आणि सोबत जॉब पण चालू आहे माझ्या. चांगलं चांगलं आहे. फक्त एवढं करा की जी कामं आहेत आता फुल टाइम यामध्ये उतरा असं मी म्हणतो, कारण 2 दगडावर पाय ठेवून तसं होणार नाही. आता तुम्ही म्हणजे सुरुवात तर झालेली आहे त्यामुळे जॉबचा विचार थोडासा बाजूला करून डेडिकेटेडली तुम्ही जर उतरणार असाल तर उतरा यामध्ये. कारण तुम्हाला थोडी तरी लिंक भेटलेली आहे की तुम्ही कामं करता 10-15 लाखाची तरी वर्षाला, वर्डन तुमच्याकडे काही ना काहीतरी आहे. सुरुवात करण्यासाठी आमची मदत आहे किंवा विराज आहेत, पाठक सर आहेत, मिलिंद भोसले सर आहेत, यांची मदत तुम्हाला नक्कीच भेटू शकेल या मार्फत. तर सुरुवात आपण आपण दुसऱ्या तालुक्यात घेऊ शकतो ना सर काम आपण पीडब्ल्यूडीच्या लायसन्स वर? हो, दुसऱ्या तालुक्यात काय पूर्ण राज्यात घेऊ शकतो तुम्ही.
अच्छा आणि सर ते एनएमसी जसं नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे घेऊ शकताय. त्याच्यातले कामं घ्यायसाठी कसं काय? तुम्ही कुठल्या आहात? मी तुमसर तहसील मधून आहे भंडारा भंडारा जिल्हा आणि माझं नागपूरला राहणं असते. ठीक आहे. हे पहा म्हणजे तुम्ही कुठे काम करता त्याच्यावर हे नाही, तुम्ही तुमची लिंक भेटू शकेपर्यंत तुम्ही कामे कुठेही करा. म्हणजे तुम्हाला वाटतं की आता ग्रामपंचायत माझी माझी लिंक बसत नाहीये, मी 2 वर्ष झाला करतोय पण 10-15 लाखाच्या पुढे जात नाहीये. एनएमसी मध्ये मी एक काम केलं, तुमची लिंक तिथे बसली, तुमची ओळख झाली, तुम्हाला वाटलं की इथं मला स्कोप आहे, चेंज करायला काहीच हरकत नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कामं करा ना. ठीक आहे, थँक्यू सर. सर करायला काहीच हरकत नाही. मी तर म्हणतो पुणे महानगरपालिकेत या. पुणे महानगरपालिकेमध्ये 30 लाखापर्यंतच्या म्हणजे कॉम्पिटिशन मात्र आहे, परंतु कॉम्पिटिशन आहे. 30 लाखापर्यंतच्या कामाला तुम्हाला वर्कडन मागत नाहीत, काही मागत नाहीत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत. तुम्ही जर सुबे असाल तर तुम्हाला वर्कडन मागत नाहीत, काही मागत नाहीत. 30 लाखापर्यंतची कामं तुम्ही 5 कामं तुम्ही करू शकता. सर आयटीआर च कसं काय सर? ते आयटीआर जर काही फाईल काही करायचं मागत नाहीत. तेच म्हणून म्हणलं की तुम्हाला कुठं सेट होता तुम्ही त्याच्यावर डिपेंड आहे. 25 ते 30 लाखापर्यंतच्या कामासाठी मागत नाहीत, मागतात. तुम्ही काय 2 लाखाच्या कामाला पण आयटीआर मागतात? तर मग जिथं मागतात तिथं आपलं काम नाही म्हणायचं असं ना हे काम. सर आता जे मी काम केलं आता जर मी आता समजा ते या वर्षी 2021-22 मध्ये आणि या 22-23 च्या दरम्यान कामं केलं, आता मला जर आयटीआर फाईल करायचं आहे तर ते म्हणजे या महिन्यात करा लागते की कसं काय? ते आयटीआर बद्दल मला माहिती नाही सर. काम तर केलं मी. वकील सांगतील तुम्ही वकिलांना सीएना तुम्ही सीएना तुमच्या कॉन्टॅक्ट करा. चांगला सीए पकडा. सीए तुम्हाला त्याबाबत सगळं गाईड करतील व्यवस्थित. ठीक आहे सर, थँक्यू सर. येस येस. पुढचा माझा प्रश्न आहे असेल तर हँड रेज करा. काही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आलेले आहे पण ओके डिपार्टमेंट. ठीक आहे ठीक आहे. जे सुनील वगैरे मी ते ट्राय करतो आणि आपण सेशन मध्ये घेतच असतो हे जे जे डिपार्टमेंट्स आहेत ते, त्यामुळे त्या लिस्ट कडे एकदा जरा टच मध्ये राहा. इरिगेशन असेल किंवा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल. इरिगेशनला झेडपी सुबेचं लायसन्स चालतं का? पीडब्ल्यूडीचं लायसन्स चालतं, झेडपी सुबेचं चालतं का? पाहावं लागेल. झेडपीचं नाही चालत. झेडपीचं नाही चालत. पीडब्ल्यूडीच चालतं. येस येस मयूर, मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. येस दर्शन, तुम्हाला परत प्रश्न विचारायचा आहे. येस सर, मला प्रश्न असा विचारायचा होता की आमच्या इथे म्हणजे आपल्या इथे बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादं काम असतं ते आपल्या फाईल वर घेतो. म्हणजे समजा एक 10 लाखाचं काम असेल तर त्याच्यावरती 3% वगैरे घेतले जातात. हॅलो हॅलो बोला बोला, ऐकू येतोय. हा सर, तर त्याच्यातनं 10 लाखाच्या कामाला कुठल्याही कामावर आपण 3% घेतो, त्यातले 1% तर टीडीएस कट होतो. पण आपल्याला ऍक्च्युअली फायदा किती होतो जर समजा एखाद्याला आपण फाईल वरती आपलं काम करून दिलं? कारण त्याच्यात जीएसटी असतो, म्हणजे ते जे आपल्याला जे दर महिन्याला सीएनचे वगैरे पैसे द्यायचे असतात किंवा इतर काही गोष्टी असतात, त्याचं स्लॅब कटिंग जरा मला ती माहिती सांगू शकाल का? कारण ऍक्च्युअली तुम्ही एवढं डीप मध्ये सांगितलं म्हणून विचारतो. येस विराज, त्यांचं म्हणणं असं आहे की डिडक्शन जे होतात लक्षात आलं सर. येस येस, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. काही नवीन माणसांना नवीन मुलांना हे अभ्यास नाही आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट करता, तुमच्या नावावरती जेव्हा समोरचा व्यक्ती काम करतो, तेव्हा तुम्हाला 18% त्या डिपार्टमेंटनी पैसे देऊ द्या नाहीतर नको देऊ द्या, तुम्हाला ग्रॉस अमाऊंट वरती 18% जीएसटी हा भरला गेला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा विषय. एक विराज, तुमचा म्युट झालेला आहे आवाज. हॅलो विराज, आवाज म्युट झालेला, तुमचा माईक म्युट झालेला आहे.
एक एक मिनट एक मिनट एक मिनट यस अनम्यूट करता है, ट्राई करा। हेलो विराज, मला वाटतं नेटवर्क मुळे विराज यांचा कॉन्टॅक्ट कनेक्ट झालेला आहे। हो सर, मी अनम्यूट होतो सर। हो ठीक आहे, म्यूट होतो सर। यस दर्शन, हे पहा तुम्ही जे सांगित तुम्ही जे विचारलेला आहे प्रश्न तो बरोबर आहे। यामध्ये प्रत्येक म्हणजे जे आपलं नाही आहे त्याच्यावर विचारच करायचा नाही, जे आपलं नाही त्याच्यावर विचारच करायचा नाही। जीएसटी आपले आहे का, टीडीएस आपला आहे का, ते डिडक्शन होणारच आहे, त्यामुळे ते डिडक्शन होणार आहे तर ते सोडून द्यायचं। आपलं काय आहे तेवढा विचार करायचा। इन्शुरन्स गव्हर्नमेंटला भरायचा आहे कारण त्यांनी तो इस्टिमेट मध्ये दिलेला आहे। आता तुमचे सेशन झालेले नाही आहे त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल, ज्यावेळेस तुमचं इस्टिमेटचं सेशन होईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की इस्टिमेट किंवा एखादं टेंडर निघतं त्यावेळेस त्याच्यात मध्ये काय काय धरलेलं असतं, ते इस्टिमेट मध्ये काय आपलं काय आहे आणि गव्हर्नमेंटला परत आपल्याला काय द्यायचं आहे, त्यामुळे ते सोडूनच आपण त्याच्यावर विचार करायला हवा की अच्छा ठीक आहे मला हे भेटणार नाहीये, म्हणजे मला दिलेलं आहे, म्हणजे टेंडर माझं 10 लाखाचं दिसतं पण ऍक्च्युअल काम तर फक्त 7 लाखाचं काम आहे, बाकीचे सगळे पैसे जे आहेत ते मला रॉयल्टी जीएसटी टीडीएस याच्यामध्येच माझे जाणार आहे। टीडीएस समजा एकदा परत भेटतो आपल्याला कारण इन्कम टॅक्स मध्ये आहे, तर तो तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये लावू शकता, मी इन्कम टॅक्स भरलाय म्हणून, पण बाकीचे पैसे तुमच्या नाहीच आहेत ना। हे सगळं करून तुमचा प्रॉफिट हा कसंही करून तुम्ही 10% काढला पाहिजे कारण कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट हा 10% आहे। जर तुम्ही ऍट पार न काम भरत असाल 10% जर बिलो गेला तुम्ही तरी सुद्धा तुम्ही 10% तुम्ही काम तुमचा प्रॉफिट काढू शकता। हॅलो सर। हा बोला। नाही सर, माझा प्रश्न असा होता की जसं बऱ्याच वेळा ना हे ग्रामपंचायत म्हणा किंवा कोणतेही जे स्थानिक तिथले नेते असतील किंवा काय हे आमदार फंडाकडून किंवा निधी आणतात पण त्यांच्याकडे लायसन्स नसल्यामुळे ते जे आपल्या आता आपल्या लोकांकडनं ते काम म्हणजे आपल्या फाईलवर घेतात, तर त्यावेळेस ते आपल्याला 10 लाखाच्या कामावर 3% देतात, त्यात आपण त्यांना 1% टीडीएस तो आपल्याकडनं कट झालेला असतो तो त्यांना आपण रिटर्न मध्ये तो येतो समजा, पण आपण जे वरचे 2% त्यांच्याकडनं घेतले जातात आपण त्याच्यामध्ये आपला म्हणजे फायदा असतो की थोडे जास्त घ्यावे की काय, हा माझा प्रश्न होता। तो तुमचा फायदाच असतो कारण बाकी हे पहा तुम्ही जीएसटी तर त्यांच्याकडून घेतला पाहिजे, जीएसटी सहित जर तुम्ही त्यांना पैसे दिले तर तुम्ही जीएसटी कुठला भरणार आहे। टीडीएस हा तुमचा 1% आहे त्यामुळे तो तुम्हालाच भेटणार आहे, त्याचा त्यांचा काही संबंध नाहीये। इन्शुरन्स 1% हा त्यांनी भरला पाहिजे, नाही भरला तर तुम्ही त्यांचा ठेवून घेतला पाहिजे कारण तो डिडक्ट होणार आहे तुमचा। अशा प्रकारे जे डिडक्शन्स आहेत रॉयल्टी त्यांनी भरली पाहिजे, नाही भरली तुम्ही त्यांना देता कामा नाही। तर हे सर्व फॉलो केलं गेलं पाहिजे। नाहीतर बाकी तो 2% प्रॉफिटच आहे। येस, मला वाटतं विराज यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नाहीये, मी पाठक सरांना अनम्यूट करायचा ऑप्शन देतो। विराज जॉईन नाही झालेले आणखी, मी आजच्या कन्सेशन मध्ये पाठक सर तुम्ही कन्क्लुडिंग काही बोलू शकता? नाही नाही, विराज सरांना एक त्यांच्या मिसेसचा फॅमिली हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आला आहे त्यामुळे त्या हॉस्पिटल मध्ये गेले ते। बरोबर, ठीक आहे। तर आज आपण या ठिकाणी कन्क्लूड करूया। येस सर। तर विराज सरांनी अतिशय परखडपणे त्यांची मतं मांडलेली आहेत आणि प्रत्येकाला काय त्यांनी बजावून सांगितलेलं आहे की बाबा रे तुम्ही
चांगल्या प्रकारे काम करू शकत असाल, तुमच्याकडे दोन पैसे असतील, ज्या दोन कामामध्ये तुम्हाला दोन पैसे प्रॉफिट मिळणार असेल तेच काम तुम्ही सिलेक्ट करा, उगीच दुसरे कामं घेऊन त्या ठिकाणी तुम्ही चाचपडत जाऊ पडू नका काय, तर कारण काय काय जर काही फटका बसला तर त्यातनं पुन्हा उभं राहणं मुश्किल होऊन जातं, तर अशा दृष्टिकोनातून त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत आणि प्रत्येकाला ह्या दृष्टिकोनातून जावं लागतं. परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्या कामामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि प्रॉफिट जास्त आहे, इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि प्रॉफिट जास्त आहे अशा प्रकारची कामं आपण सिलेक्ट करावी. तर अशी एक माझा एक अनुभव सांगतो, किंवा इरिगेशनमध्ये एक्सक्युव्हेशनची जी कामं असतात काय, तर त्या कामामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट लागत नाही काय. नंतर बिल्डिंग कामामध्ये तुम्हाला जी पेंटिंगची कामं असतात तिथे कमी इन्व्हेस्टमेंट लागते, तिथे तुम्हाला पण कॉम्पिटिशन जास्त असते. तर अशा ठिकाणी तुम्ही म्हणजे चंचू प्रवेश केला काय, तुम्ही प्रवेश केला पहिल्यांदा सक्सेस मिळणार नाही, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल आणि तुम्ही पुढे जाल असं माझं वैयक्तिक मत आहे. आता एक माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला होता की बाहेरच्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जाऊन काम करताना लेबर रेट जे आहे काय, तर मी त्यांना असं सांगेन की बाबा रे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लेबर अवेलेबल होते त्यांच्याशी समक्ष भेट घेऊन त्यांचा काय रेट आहे काय, त्या रेट प्रमाणे आपण फॅक्च्युअल रेट अनालिसिस करून त्याप्रमाणे टेंडर भरावं. बरोबर, यस यस चालेल. येस, मला वाटतंय आजचं सेशन आपण कन्क्लुडिंग करूया. खूप चांगलं सेशन झालं आहे, खूप जोर देऊन आणि खूप जे करायला हवं त्या गोष्टी विराजांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, सर्वांनी त्याचा बेनिफिट घेताल. मी सुभाष सरांना थँक्यू म्हणतो, त्यांनी विराज यांचं सेशन आज इथे ऑर्गनाईज केलं. आपल्या इन्स्टिट्यूटच्या वतीने सुभाष पाठक सर आणि विराज यांचे दोघांचे धन्यवाद म्हणतो मी. पाठक सर, तुम्ही नेक्स्ट सेशन असंच तुम्ही काहीतरी चांगलं इनोव्हेटिव्ह आमच्या मुलांसाठी देऊ शकाल असं तुम्ही ऑर्गनाईज कराल हे मी आशा बाळगतो. आणि आपण आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद सर. थँक्यू, थँक्यू एव्हरीवन.